मी त्याच्यावर बहिष्कार टाकला म्हणून तू बनी म्हणून बोलतेस त्याच्याशी? मग काय करू मी? हा, एखाद्याशी असं कोणी नाही बोललं ना तर खूप वाईट वाटतं त्याला. मला माहित आहे ना, असे मम्मा डॅडी भांडायचं ना तर ते पण असंच करायचे, माझ्याशीच नाही बोलायचे ते. मग ते सगळं आशू सोबत घडू नये म्हणून मी. ना यार, तू का मनाने एवढी चांगली आहेस यार? मुद्दा तो नाहीये. आशा, तुला खरंच असं वाटलं का बनी बोलतोय? काय मी का वेड आहे का? मला काही कळणार नाही का? मी आधीच तिला पहिचानलं होत. ऍना बनी किती पणी दिसत होती. आणि ते कॉस्ट्युम, हा कॉस्ट्युम घातला होता तिने, तो केवढा मोठा, ही ऍना केवढीशी. आणि तिचा आवाज, तो आवाज ओळखणार नाही का मी? हा ऍना. आणि गंमत आहे का, ते बनीचे बूट होत नव्हते म्हणून मी स्वतःची चप्पल घातली होती. मला एक सांग आशुतोष, ती ऍना हे तुला जर कळलं होतं तू का बोलत होतास तिच्याशी? काय म्हणजे काय, मला कळलं ती नाटक करत होती म्हणून मी पण नाटक केलं. तुम्ही सगळ्या माझ्याशी बोलत नव्हता, मला खूप वाईट वाटत होत. ही ऍना बनी होऊन का होईना माझ्याशी बोलत होती, तेवढा साधार ना मला, म्हणून मग नाही सांगितलं. पण थँक्यू ऍना, तुझ्यामुळे खूप बरं वाटतंय आणि तुझ्यामुळे हे लोक सुद्धा माझ्याशी बोलायला लागले. अरे हो, अरे तुम्ही लोक माझ्याशी बोलायला लागला. ए तुम्ही लोक माझ्याशी बोलायला लागला, बहिष्कार कॅन्सल. तुम्ही बोलणार ना माझ्याशी? हा, तुम्ही बोलणार ना माझ्याशी? बोलणार आहे ना आता तुम्ही माझ्याशी? ठीक आहे, एक शेवटची संधी देते. ठीक आहे, मी सुधारतो, मी सुधारणार आहे, मी प्रॉमिस करतो. मी तुझी शपथ घेतो. रे काही बोलले, मी तुझी शपथ घेतो, आता दुसऱ्यांच्या वस्तू अजिबात वापरणार नाही. शाबास. हिची शपथ नाही घेतलीस पण माझी आणि मिनलची शपथ घेतलीस. मारतोय आपल्याला. अरे नाही, खरं सांगतोय. हे बघा, हा काही बोलले तर टूथब्रश चुकून माझ्याकडे राहिला होता, हा तो मी असा अजिबात वापरणार नाहीये. अरे हे गंमत करतोय, माझा टूथब्रश आहे.